नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसरा टप्पा वितरणाचा कार्यक्रम नागपूर येथे घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत ज्या भगिनी पात्र होणार आहेत, ज्यांच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत, कोणत्या भगिनी असणार आहेत, त्यानंतर कोणत्या दिवशी हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत, अशी स्पष्टपणे माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे. पूर्ण डिटेल्स माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत. त्यासाठी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा. चला तर मग व्हिडिओ सुरू करूया. मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये ज्या महिला भगिनींनी अर्ज केलेले होते, ज्यांचे अर्ज 31 जुलैपर्यंत मंजूर करण्यात आले होते, अशा भगिनींच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर करण्यात आलेले आहेत, 3,000 रुपये. आणि ज्या महिला भगिनींचे अर्ज पात्र होऊनसुद्धा आधार लिंकच्या अभावी त्यांच्या खात्यावरती हे पैसे आले नव्हते, अशा भगिनींच्या खात्यावरतीसुद्धा 28 ऑगस्टपासून पैसे ट्रान्सफर होण्यास सुरू झालेले आहेत. आता ज्या ज्या भगिनींचे अर्ज 1 ऑगस्ट ते आत्तापर्यंत 31 ऑगस्टपर्यंत अर्ज मंजूर झालेले आहेत, अशा भगिनींच्या खात्यावरती दुसरा टप्पा वितरणाचा कार्यक्रम नागपूर येथे घेतला जाणार आहे. या कार्यक्रमाअंतर्गत काही महिला भगिनींच्या खात्यावरती हे पैसे येणार आहेत. यामध्ये ज्या ज्या महिला भगिनींनी आधार लिंक आत्तापर्यंत केलेले नाही आहेत, डीबीटीला त्यांचं खातं जर लिंक झालेलं नसेल, तर अशा भगिनींच्या खात्यावरती हे पैसे येणार नाहीत. बाकीच्या सर्व महिला भगिनींच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. 1 ऑगस्टपासून ते 31 ऑगस्टपर्यंत ज्या महिला भगिनींचे अर्ज मंजूर होणार आहेत, अशा सर्व महिला भगिनींच्या खात्यावरती हे पैसे ट्रान्सफर केले जाणार आहेत. ज्या महिला भगिनींना पूर्वी पैसे मिळालेले आहेत, अशा भगिनींच्या खात्यावरती 1,500 रुपये ट्रान्सफर होणार आहेत. ज्या महिला भगिनींना पूर्वी पहिला टप्पा मिळालेला नव्हता 3,000 रुपयांचा, अशा महिला भगिनींच्या खात्यावरती 4,500 रुपये ट्रान्सफर केले जाणार आहेत, अशी माहिती राज्याचे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे देण्यात आली आहे. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत नक्की हा व्हिडिओ शेअर करा. चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करून ठेवा, कारण अशाच पद्धतींचे व्हिडिओंचे अपडेट तुम्हाला सर्वप्रथम मिळत जाणार आहेत. धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.